स्पीकर सर, हांव मुखेल मंत्र्याचे अटेन्शन ड्रॉ करूंक सोदतां. ताणे एक हेड ऑन दिल्लो 29 ऑगस्ट 2022. 29 ऑगस्ट 2022 म्हळ्यार ऑलमोस्ट 2 वर्सां जाली. तुवें हेड ऑन दिला जंय तुवें म्हणला की वन मॅन कमिशन आपल्यान जर अपॉइंट केला इतल्याच खातीर की जेन्युइन ओनर जाका सगळे लिगल डॉक्युमेंट्स आसा ताणें डायरेक्टली आपली ओनरशीप कमिशन ऑफिसान वचची आनी प्रूव करची आनी तें ताका रिवर्ट जातलें म्हण. स्पीकर सर, सबसिक्वंटली आमी जें आतां उलयलां ताजेर अशें कळटा की ते कमिशनाक ती पावर नाशिल्लीच. कमिशनाची डायरेक्ट पावर जी तुवें उत्तरान दिल्या ती अशी आहा की आयडेंटिफाय लेकुना इन डिपार्टमेंट प्रोसिजर्स. सो कमिशन म्हणटा तें वोगीच येदो व्हडलो आवाज केलो आनी लास्टाक कांय ना तें पॉचेक जालें. ते कमिशनान फक्त तुका रिपोर्ट दिलो. तो रिपोर्टाचो अर्थ ना कित्याक ती जमीन परती कोणाच्या नांवान आयली ना. स्पीकर सर, जुलियस सिझर म्हणून जो एक व्हडलो राजा आशिल्लो तेजो लॅटीन भाशेन एक उतर आहा वेनी विधी विसी म्हणून. ही केम ही सॉ ही कॉन्कर्ड. त्या भशेन हे कमिशन केम टू कमिशन अँड वेंट. कांय जालें ना तातूंत. कमिशन आयलें, कमिशनान कमिशन घेतलें आनी कमिशन गेलें. जमनी तश्योच आहा. 22 FIR जाल्या आवट ऑफ 93 केसीस आयडेंटिफाय जाल्ल्यो तातूंत 22 FIR रजिस्टर्ड जाल्या. स्पीकर सर, हाजो अर्थ असो की 2 वर्सां आमी टायमपास केलो आनी जे लोकांक जमीन परती मेळूंक जाय लिगल वेन ते आतां हायकोर्ट अप्रोच करतात ना जाल्यार तो सांगता तांकां कलेक्टरा म्हणून वचन केस घाल म्हणून. जाल्यार कमिशनान इन्क्वायरी कित्याक केली? इट इज वेस्ट ऑफ पब्लीक मनी. बिकॉज ही केम ही सॉ ही टूक कमिशन इन इवेंट आनी कांय केलें ना ताणें. प्रश्न स्पीकर सर, हांव मागतां हाजेर मुद्दाम सीएमान सांगचें कितें जालें कमिशन येवन आनी कितल्या लोकांक न्याय मेळ्ळो एक केस सोडून. स्पीकर सर, म्हणजे ताका आमी SIT कमिशन करपाक नाका आसलें. SIT लँड ग्रॅबींग फॉर्म करपाक नाका आसली. म्हणजे जवळपास आतां ज्यो 94 किंवा 110 लोकांनी ज्यो कंप्लेनी दिल्यो त्यो करूंक नाका आसल्यो. जेंकां आमी सस्पेंड केले तेंकां करपाक नाका आसले. जेंकां जमीन कितल्या लोकांक परत्यो मेळ्यो तुजो 29 ऑगस्ट 2022 हेड ऑन प्रोसेस क्लियर तुवें सांगला. असेंब्ली सेशना एंटायर रिपोर्ट दिता म्हणला ऑनरेबल चेअरमन ऑन द फ्लोर ऑफ द हाऊस. तू मंत्री नी आन्सर देऊ नका. तू मंत्री नी हांव येता तेजे. स्पीकर सर, हांव विजयाक परते विचारता. म्हणजे आमी दोळे धापून जो लोक जमनी चोरताले त्याच्या खातीर वग्गी बसपाचे. तशें न्ही, तुवें दोळे धापून तुजे दोळे उगडे असून काय जाऊ ना. स्पीकर सर, हांवें SIT लँड ग्रॅबींग फॉर्म केले म्हणून तर इतक्यो सगळ्यो केसी रजिस्टर्ड जाल्यो. आतां इतक्यो सगळ्यो रजिस्टर्ड केसीस जाल्या उपरांत अकॉर्डींग टू द प्रोसेस म्हणजे हाजो फुडें कितें करपाक जाय आसलो? हाका वन मॅन कमिशन घालपाकूच जाय तो म्हणटा पळय न्ही. वन मॅन कमिशनाच्या उपरांत त्यांनी सजेशन्स दिल्या. ताका बस म्हणून सांग. सारको बस, तू मातसो अर्दो बसपाचे. बसूंक जाय, टक्कर उबो रावंक जाय. हय, नाजाल्यार सारको बसाय ना आनी उबो रावना ताज्या मदींत तो. स्पीकर सर, आमी जे SIT कमिशन फॉर्म केल्या उपरांत तांच्यांनी जी सजेशन्स दिल्या त्या सजेशन्स फॉलो करता आसतना आमकां लोकांच्यो जमनी ज्यो आसा पळय न्ही ह्यो जमनी सगळ्यो लोकांक परत दिवपाक जाय त्या खातीर तेंच्यांनी सजेशन्स दिल्या. तर जे निलेशान जे हांगासर आमकां प्रश्न विचारलेलो तितूंत तेंच्यांनी म्हटलेलें की ट्रिब्युनल फॉर्म कॉन्स्टिट्यूट करतले काय कितें. आतां तें सांगता आसतना हांवें सांगलां ऑलरेडी आमी बील जे आहा ते प्रेजिडेन्शियल एसेंटाक गेला त्या खातीर आमकां ट्रिब्युनल वेगळे आत्तां फॉर्म करूंक मेळना. डेट इज वन. हितूर दोन गजाली आसा. एक प्रायवेट लोकांच्यो लँड आनी दुसरी नो मॅन लँड. आतां प्रायवेट लोकांची लँड जी आसा पळय न्ही हांवें आतांय सांगलां इनकेस आमकां जर प्रेजिडेन्शियल एसेंट मेळोन जर वेगळे ट्रिब्युनल फॉर्म करूंक मेळना आसत जाल्यार एक वेगळो कोर्ट डेजिग्नेट करून तितक्या जाणांच्यो केसीस त्या कोर्टा कडेन दिवन त्यो एक्सपडायट करून तांकां तेंची लँड परत दिवप हो सरकाराचो फोकस आसतलो ह्या हेजेर. दुसरें नो मॅन लँड जी आसा ती नो मॅन लँड गोवर्मेंटाक घेवपाक जाय ती प्रायवेट मनशाची जावंक शकना. म्हणून आमी सांगलां की ऑलरेडी परत हितूर अमेंडमेंट जो हाडटा पळय न्ही आमी गोवा रिक्विजिशन आमी दुसरो ह्या रेवेन्यू बिलांत अमेंडमेंट हाडटा जेणे करून आमकां नो मॅन लँड जी आहा ती गोवर्मेंटाक घेवपाक मेळपाक जाय. हें दुसरें. आतां तिसरो जो कोण हायकोर्टांत वचून आपले परत तेजेर क्लेम घातले आसत जाल्यार तेजी लँड ताका मेळूं शकता हो तिसरो विशय आसा. त्या खातीर तो जे म्हणटा म्हणजे वन मॅन कमिशन घालून. स्पीकर सर, वन मॅन कमिशन जर घालूंक नासलो जाल्यार इतकी सगळीं सजेशन्सूय येवची नाशिल्ली. दॅर शूड बी द म्हणजे हेजी सजेशन आनी बाकीची तांकां लँड रिवर्ट करपाक हाजी गरज आशिल्ली.